कंटिन्यू करायचं हो लक्षात आहे माझ्या सगळ्यात आधी तुम्हाला सांग सजीवांची सर्वात मूलभूत गरज कोणती अन्न हवा आणि पाणी हवा आपल्याला श्वसनासाठी लागते पिण्यासाठी पाणी आणि अन्न आपल्या वाढीसाठी आणि काम करण्यासाठी लागतं आपल्याला इतर सर्वच सजीवांप्रमाणे अन्न लागतं अन्नामुळे आपल्याला काम करण्यासाठी आवश्यक ऊर्जा मिळते आणि आणि आपल्याला वाढीसाठी विकासासाठी ते पोषण मिळते अगदी बरोबर आता मला सांग आपल्यासाठी अन्नाचे आपण वनस्पती आणि प्राणी स्त्रोतांपासून आपले अन्न मिळवतो उदाहरणार्थ द्विदल धान्य डाळी कडधान्य फळ भाज्या पालेभाज्या मसाले हे सगळं आपल्याला वनस्पतींपासून मिळतं अंडी कोंबड्या मांस मासे दूध हे सगळे पदार्थ प्राण्यांपासून मिळतात खूपच छान आता तुला माहितीच आहे की हे सगळे इतर प्राणी आणि वनस्पती सुद्धा सजीव आहेत आणि म्हणून त्यांना सुद्धा अन्नाची गरज आहे तुम्हाला सांगू शकशील का की आता हे प्राणी आणि वनस्पती त्यांचे अन्न कुठून मिळवतात काही प्राणी ज्यांना मांसाहारी म्हणतात ते इतर प्राण्यांपासून त्यांचे अन्न मिळवतात वाघ सिंह लांडगे कोल्हे यासारखे प्राणी साधारणपणे हरिण झेब्रा गाई म्हशी मेंढ्या डुकरं रानडुकर यांची शिकार करून खातात साप उंदीर ससे बेडूक यांना खातात किंवा पक्षी आणि प्राण्यांची अंडी खातात तसंच गरुड घुबड बाज यांसारखे काही पक्षीही तेच करतात पेलिकन सिगल किंगफिशर यासारखे पक्षी मासे कृमी आणि कीटक खातात काही मासेसुद्धा इतर छोटे मासे किडे आणि कृमी खातात त्याचप्रमाणे अनेक शाकाहारी प्राणी फक्त वनस्पतीच खातात उदाहरणार्थ गाई म्हशी मेंढ्या बकरे घोडे हरिण गेंडा पोपट चिमण्या बगळे मधमाशा नागतोडे इत्यादी प्राणी आणि पक्षी वनस्पतींच्या काही भागाचाच अन्न म्हणून उपयोग करतात जसे की पाने फुले फळे काड्या इत्यादी या उलट वनस्पती त्यांच्या अन्नासाठी इतर कुठल्याच सजीवावर अवलंबून नसतात वनस्पतींना स्वयंपोषी असं म्हटलं जातं कारण त्यांच्या हरित पेशींमध्ये अन्नाच्या रेणूचे संश्लेषण करतात आणि ज्यासाठी ते हवेतील कार्बन डायऑक्साईड जमिनीतून पाणी आणि आणि सूर्यप्रकाश हा ऊर्जा स्रोत वापरतात तुला तुझी सगळी मूलभूत माहिती व्यवस्थित हं है? तर मग मी असं म्हटलं की वनस्पतींची परिसंस्थेतील अजैविक घटकांचा वापर करून स्वतःसाठी अन्न तयार करण्याची क्षमता असते एवढंच नव्हे तर शाकाहारी मांसाहारी आणि मिश्राहारी अशा प्राण्यांसहित सर्वच सजीवांसाठी अन्न तयार करू शकतात हो शेवटी वनस्पती या अन्नस सर्व सजीवांचा अन्न स्रोत आहेत म्हणूनच पर्यावरण शास्त्रात सर्व हिरव्या प्रकाश संश्लेषक वनस्पतींना उत्पादक ही संज्ञा आहे कारण मुळे सौर ऊर्जेचा वापर होऊन जैविक घटकांसाठी अन्न स्रोत म्हणून तो उपलब्ध होतो कोणत्याही परिसंस्थेमध्ये जर वनस्पतींना उत्पादक म्हटले जात असेल तर जैविक समुदायातील इतर घटकांना काय म्हणतात वनस्पती आणि प्रकाश संश्लेषक सूक्ष्मजीव यांच्या व्यतिरिक्त घटकांना भक्षक असे म्हटले जाते जे शाकाहारी अन्नासाठी थेट वनस्पतींवर अवलंबून असतात त्यांना प्राथमिक भक्षक म्हणतात जे प्राणी इतर प्राणी मारून खातात किंवा ज्या प्राण्यांचे अन्न किंवा भक्ष इतर प्राणी आहे त्या मांसाहारींना द्वितीय आणि तृतीय भक्षक म्हणतात दादा त्याची काही अजून उदाहरण सांगतोस हा मला जरा विचार करू दे हा असा विचार कर एक तलाव आहे ज्याच्या सभोवताली काही झुडप आणि गवत आहे या गवताळ भागात नागतोडे बेडूक आणि साप राहतात आता मला सांग तिथं वाढणाऱ्या सगळ्या गवतांना काय म्हणता येईल गवत प्रकाश संश्लेषक वनस्पती आहेत ना त्यामुळे ते उत्पादक झाले बरोबर नागतोडे गवताची आणि झुडपांची पानं खातात म्हणून ते या परिसंस्थेतील प्राथमिक भक्षक आहेत पण काही नागतोडे स्वतःच बेडकांचे भक्ष बनतात तर बेडकांना काय म्हणावं लागेल द्वितीय भक्षक आणि या बेडकांना खाणारे साप म्हणजे तृतीय भक्षक वा वा तुला समजलं की <laughs> पण सूक्ष्मजीव तर सर्वच परिसंस्थांचा भाग आहेत नाही का त्यांना काय म्हणतात मग प्रकाश संश्लेषक अशा काही सूक्ष्म व्यतिरिक्त जीवाणू कवके हे विघटन होणारे मृतसेंद्रिय द्रव्य अन्नस्त्रोत म्हणून वापरतात हे करताना सेंद्रिय पदार्थांचे से असेंद्रिय आणि मूलद्रव्यांच्या स्वरूपातील पदार्थांमध्ये रूपांतर करतात जे सभोवतालच्या हवा पाणी किंवा मृदेमध्ये सोडले जाते म्हणून हे सूक्ष्मजीव जे मृत वनस्पती आणि प्राण्यांचे विघटन घडवून आणतात त्यांना विघटक असं म्हणतात तर सगळं जे काही त्या परिसंस्थेतील अजैविक घटकांपासून मिळतं ते पर्यावरणात वातावरणात परत जात बरोबर अगदी बरोबर म्हणून तुला आठवत असेल आपल्या चर्चेच्या सुरुवातीला परिसंस्थेबद्दल बोलताना मी असं म्हणालो होतो की परिसंस्था ही संतुलित स्वयंपूर्ण आणि स्वनियंत्रित संस्था आहे यात सतत अजैविक घटकांपासून पदार्थ आणि ऊर्जेचं वहन त्या परिसंस्थेतील जैविक घटकांकडे आणि जैविक घटकांकडून अजैविक घटकांकडे असे चक्र चालू असते दुसऱ्या शब्दात सांगायचं चा झालं तर सजीव त्यांच्या वाढ आणि विकासाच्या काळात पर्यावरणातून जे जे घेतात ते ते त्यांच्या मृत्यूनंतर पर्यावरणाला परत केलं जात याचा अर्थ असा पण होईल का की परिसंस्थेचे जैविक आणि अजैविक घटक परस्परांवर अवलंबून असतात हो अगदी बरोबर एका विशिष्ट परिसंस्थेत वाढणाऱ्या आणि विकसित होणाऱ्या जैविक घटकांची विविधता आणि संख्येवर अजैविक घटक परिणाम करतात त्याचबरोबर एका परिसंस्थेतील एका जैविक घटकाची संख्यात्मक वाढ आणि विकास यांचा परिणाम त्याच परिसंस्थेत इतर जैविक घटकांना उपलब्ध असलेल्या हो अजैविक घटकांवरही होत असतो याप्रमाणे प्रत्येक सजीव घटकांचं त्या त्या, त्या परिसंस्थेत संपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण स्थान असतं त्या परिसंस्थेच्या कार्यप्रणालीत तो सजीव महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असतो या सजीवांच्या स्थान आणि भूमिकेला निश अशी संज्ञा आहे हे निसर्गाने साधलेलं संतुलनाचं खूपच सुंदर उदाहरण नाही का अगदी बरोबर बोललीस अजैविक घटकांकडून जैविक घटकांकडे होणारं पदार्थांचं सातत्यपूर्ण वहन आणि पुनर्वापर तसंच जैविक आणि अजैविक घटकांचं गतिशील संतुलन आणि परस्परावलंबित्व हे सर्व परिसंस्थेच्या सहज कार्यप्रणालीसाठी अत्यंत आवश्यक आहे तरी पण मागच्या शतकापासून अमर्याद लोकसंख्या वाढ औद्योगिकीकरण प्रदूषण इत्यादींसारख्या मानवी कृतींचा वाढीव आणि तारतम्य रहित हस्तक्षेप यामुळे विविध परिसंस्थांचा गुणात्मक राहास होतोय आणि निसर्गाचा समतोल ढासळतोय याचा परिणाम पुढच्या मानवी पिढ्यांवर अतिशय घातक होणार आहे हो खरे मानवी हस्तक्षेपामुळे परिसंस्थेत होणारे बदल लगेच दिसणारे नसतात पण त्याचे दूरगामी परिणाम अत्यंत गंभीरपणे समोर येतात म्हणून परिसंस्थांचा अभ्यास करून त्यांच्यात घडणाऱ्या बदलांबद्दल आज जागृती करून उद्याचा शाश्वत विकास निश्चित करणे गरजेचे आहे थँक्यू सो मच दादा खूप खूप धन्यवाद आता मला वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊन छान कामगिरी करून दाखवण्याचा आत्मविश्वास आलाय ओके काही लागलं तर मला नक्की सांग ओके ओके दादा आता मी माझ्या मैत्रिणींसोबत खेळायला चालले ओके बाय बाय परिसंस्थेची प्रतिकृती तयार करा वाघ आणि सिंह हे प्राणी आपल्या परिसंस्थेतून नामशेष होत आहेत त्यांचं अस्तित्व टिकून राहणं का महत्वाचं आहे ते शोधून काढा मानवाने कोणकोणत्या प्रकारे परिसंस्थेचा समतोल बिघडवलाय फुलपाखर नसतील तर काय होईल जंगलं नसतील तर काय होईल